नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप खरजुले आणि तुम्ही पाहताय एस के ॲडवाईजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपल्या शेतामध्ये जे सेंद्रिय खुडणी करत असतो कापसाची, तर ते योग्य आहे किंवा नाही। त्याचबरोबर आपण एक नवीन प्रयोग करणार आहे, झाडाचे सेंडे जे सुतळीना बांधतो मित्रांनो एल आकारमध्ये, ते देखील करणे योग्य आहे किंवा नाही। सर्वात प्रथम आपण बघू शेंडे खुडणे। तर मित्रांनो, शेंडे खुडले आपण तर आपल्या शेतामध्ये ॲव्हरेज आहे ते वाढते, परंतु आपण फरदड घेऊ शकत नाही मित्रांनो, कारण की झाडाला शेंडा नसतो। जर जे शेतकरी फरदड घेत असेल तर अशा शेतकऱ्यांनी शेंडा नाही खुडला तरीही चालतो मित्रांनो। तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो बनवू। एक शेंडा खुडत असताना आपल्याला सर्वात प्रथम आपल्या शेतामध्ये फट्टा मिळालेला आहे किंवा नाही हे बघायचं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला जर शेंडा खोडला तर आपलं झाड हे वरती वाढत नाही, याच्या खालच्या ज्या फळफांद्या असतात त्या वाढत असतात। त्यासाठी त्यांना खाली वाढण्यासाठी जागा भरपूर असली पाहिजे मित्रांनो, तरच आपला जो शेंडे खुडण्याचा प्रयोग आहे तो सक्सेस होऊ शकतो। आपल्याला शेंडा खुडल्याच्या नंतर जागा असेल तर आपल्या शेतामध्ये आपल्याला खत पण द्यायचं आहे मित्रांनो, तरच आपला शेंडा खुडण्याचा प्रयोग जो आहे तो सक्सेस होऊ शकतो। तर मी दाखवतो माझ्या शेतामध्ये मी केलेला आहे प्रयोग, तुम्ही बघू शकता। हे झाड आहे समजा, तर हे बघा याचा शेंडा खुडलेला आहे। खुडल्याच्या नंतर याला किती पाते आलेले, ही शेंड्याची फांदी 1, 2, 3, हिच्या समोर 1, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 8-9 पाते असे येते मित्रांनो। जसे की जे पावसामध्ये इथं पातं गळालेलं होतं, तर त्याच्यानंतर त्याला तिथूनच फांदी फुटून सनी इथं एक आलं आणि त्याच्यासमोर पण एक आलेलं आहे मित्रांनो। तर असे पाते शेंडे खुडल्याच्या नंतर येत असते, त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये जागा असणे गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचे, आणि त्यानंतर आपल्याला खत देणे गरजेचं आहे मित्र। तर खत देत असताना आपल्याला 10-20 एक बॅग एका एकरसाठी आणि त्यासोबत 1-1.5 थैली युरिया घेतला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्या प्लॉटची जी आहे ती फळफांद्याची वाढ होते आणि पाते भरपूर लागते। तर आपण त्यासोबत फवारणी देखील केली पाहिजे मित्र, आणि शेंडे खुडत असताना किंवा शेंडे बांधत असताना आपला जो प्लॉट आहे तो निरोगी असला पाहिजे मित्रांनो। तरच तुम्ही बघू शकता की हे बघा इथलं जे पातं पडलेलं आहे, त्यानंतर हे बघा इथं एक आलेलं आहे आणि त्याच्यासमोर देखील एक आलेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही। तर असे पाते येत असते मित्रांनो, पण त्यासाठी आपला प्लॉट हा निरोगी असला पाहिजे। तर मित्रांनो, हे झाले शेंडे खुडल्याचे फायदे। जर आपण फरदड घेत नसाल तर आपल्याला शेंडे खुडल्याचे नक्कीच फायदा होऊ शकतो मित्रांनो, आणि जर आपण फरदड घेत असाल तर आपण शेंडे खुडणी नाही करावी, हे माझी एक विनंती आहे। तर मित्रांनो, शेंडे खुडल्यावर तुम्ही बघू शकता, हे बघा इथलं जे पातं आहे ते गळालेलं होतं, तर त्याच्यानंतर समोर इथं एक निघालं मित्रांनो। तर असे पाते भरपूर येतच असते, त्यासाठी हे पाते आपल्याला जर टिकवायचे असेल तर आपल्याला फवारणी आणि खताचं नियोजन समोर चांगलं करावं लागेल मित्रांनो, तरच हे पाते आलेले आपल्या प्लॉटमध्ये टिकतील आणि यांचे पात्याचे ते बोंडामध्ये रूपांतर होईल मित्रांनो। तर आता आपण बघू दुसरा जो आपला योग आहे शेंडे बांधणीचा, तर तोही मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो। तर चला आता तो बघू आपण। बघू शकता मित्रांनो, शेंडे खुडल्याच्या नंतर हे अशा प्रकारे पाते जे आहे ते लागलेले आहे आपल्या प्लॉटमध्ये। आता आपण जाऊ शेंडे बांधलेल्या प्लॉटमध्ये। तर मित्रांनो, तिथे मी तुम्हाला दाखवतो आपण शेंडा कसा बांधला होता। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा इथं सुतळीनं आपण शेंडा बांधलेला आहे। बघू शकता तुम्ही कसा एल आकारामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे। तर मित्रांनो, शेंडा बांधल्याच्या नंतर देखील असे खालच्या ज्या फळफांद्या असतात त्यांना पाते येते मित्रांनो। हे बघा तुम्ही बघू शकता इथलं एक पातं जे गळलेलं होतं तिथं एक पातं आलं, समोरचं इथं गळलेलं होतं इथं एक आलं मित्रांनो। तर असे शेंडे बांधणी केल्याच्या नंतर पाते येत असते मित्रांनो, आणि
शेंडा बांधल्याचा एक फायदा आहे, आपण शेंडा बांधला तर आपण फर्दर देखील घेऊ शकतो मित्रांनो, जे की हे बघू शकता तुम्ही, शेंडा बांधल्याच्यानंतर देखील झाड वाढतं आहे आणि आपली जी ताकद आहे ती खालच्या फळ फांद्यांना देखील लावत आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, त्या शेंडे खुडल्यासारखंच आहे मित्रांनो हे पण, की शेंडा बांधल्याने काय होतं की जे झाडाचं 75% अन्नद्रव्य ते खाली थांबलं जातं आणि 25% हे शेंड्याला पोहोचलं जातं मित्रांनो, त्यामुळे झाडाचं खालच्या फळ फांद्या आहेत त्या देखील वाढते आणि शेंडा देखील वाढतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला शेंडा बांधायचा आहे, त्यानंतर देखील इथं वरती कसे वाढलेले आहे आणि खाली पण ज्या फळफांद्या आहे त्यांना देखील भरपूर असे पाते येत आहे मित्रांनो. हे बघा, इथं इथं गळालेलं होतं पातं, त्याला इथं आलं, त्याच्यासमोर इथं गळालेलं होतं, त्याला इथं आलं. तर असे तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये जे पावसात पाते गळालेले होते त्याची भरपाई करू शकता मित्रांनो, शेंडे बांधून देखील. आणि शेंडे बांधल्याच्यानंतर देखील मित्रांनो आपल्याला खताचं आणि फवारण्याचं जे नियोजन आहे ते करावं लागणार आहे, तरच आपला जो शेंडे बांधणीचा प्रयोग आहे तो सक्सेस होईल आणि आपल्या प्लॉटमध्ये भरपूर पाते येईल, पात्याचं कैऱ्यात रूपांतर होईल आणि आपल्या जो ॲव्हरेज आहे कापसाचं ते देखील वाढेल मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता कसं डबल पाते आलेले मित्रांनो, एक त्याच्यासमोर तिथून फुटून सनी एक फांदी, तिला समोर दोन पाते आलेले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण नियोजन आपल्या कापसामध्ये करू शकतो आणि जे आपले पातेगळ झाले होते त्याच्यावरली मोठ्या प्रमाणात भरपाई करू शकतो मित्रांनो. जसे की जिथलं एक गळालेलं होतं त्याच्यासमोर दोन पाते आलेले आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. हे बघा, जिथं एक गळालं तिथं दोन पाते आलेले आहे मित्रांनो, अशी भरपाई आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा, जेणेकरांना याची गरज असेल त्यांना याचा फायदा होईल. आणि आपले जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सनी मी आपल्यासाठी असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो मित्रांनो. तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटाव त्यासाठी आपलं साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो वेळोवेळी. चला मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.